येत्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच असेल असा विश्वास व्यक्त करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय. संगमनेरमधील श्रीक्षेत्र निर्जनेश्वर या ठिकाणी दसऱ्याचं औचित्य साधत त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते हे राज्यभरातून संगमनेरमधील श्रीक्षेत्र निर्जनेश्वर या ठिकाणी हजर होते. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राहत्याचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात, श्रीरामपूर मधील काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय. अहमदनगर जिल्ह्यात 12-0 स्वप्न त्यांच्याच अंगलट येणार असल्याचा टोला थोरातांनी यावेळी विखेंना लगावलाय. फक्त संगमनेरचीच अडचण आहे असं म्हणणाऱ्यांनी आमचं चांगलं बघवत नाही का असा खोचक प्रश्न देखील थोरातांनी विचारलाय. काँग्रेस हा पक्ष असा आहे, अनेक वेळा काही अडचणी करून गेला. 1980 इलेक्शन आठवलं तर त्यावेळेस परिस्थिती अशी होती, इंदिराजींचा पराभव झाला होता, काँग्रेस संपली असं वातावरण होत. 1980 निवडणूक आली, काँग्रेस कुठंच नाही. वर्ध्याला तर अशी परिस्थिती होती की वर्ध्यामध्ये उमेदवार कोण द्यायचे याची चर्चा चालली होती, म्हणजे उमेदवार नाही उमेदवार नाही. एक जण म्हणला अरे एक उमेदवार आहे ना, कोण आहे? सायकलवर म्हणजे बटर विकतो ना पाव, तो झेंडा लावून इंदिरा गांधीचा झेंडा लावतो, इंदिरा काँग्रेसचा फिरतोय म्हणे सगळ्या तालुक्यातून गावात. त्याला करा म्हणे आता त्याचाच कॉन्टॅक्ट आहे सगळ्यांचा. तुम्हाला खरं वाटायचं नाही, तो पाववाला तो बटरवाला उभा केला उमेदवार आमदार झाला ही काँग्रेसची ताकद. दमदार उमेदवार आताच एक पाहिला शेंडी जातो. बऱ्याच मंडळींना असं वाटलं की बडे बडे सोडून गेले आता होणार कसं. आता तुम्हाला कळलं बडे सोडून गेल्यावर नवे बडे कसे तयार होत असतात. हे सगळं आम्ही राज्यामध्ये केलेलं आहे. नव्या जोमानं आमची आघाडी आता उभी आहे. खरं जे कठीण का बऱ्याच मंडळीला वाटलं की आता कसं व्हायचं, काँग्रेस राष्ट्रवादी जाणार सगळं काय किती येणार. 24 तारखेला गुलाल राहील तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचा राहील एवढं.